मान्यवर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आतापर्यंत अनेक भूमिपूजन झालेत, अनेक उद्घाटन झालेत, पण आत्ता जे माझं काही वर्णन केलं गेलं ते ऐकल्यानंतर जरा माझ्यावरती एक नाही म्हटलं तरी दबाव आलेला आहे. मला याचं कारण कल्पना असेल आपल्याला की मी कुटुंब प्रमुख म्हणून माझं तुम्ही वर्णन केलं आणि ही जबाबदारी नक्कीच कुटुंब प्रमुखाचीच आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे आपलं कुटुंब आहे. तुम्ही सगळेजण तर माझे कुटुंबीय आहातच, पण आपल्या कुटुंबातील सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे ज्याचा उल्लेख राजेशजीने केला तो म्हणजे सर्वसामान्य माणूस. आणि तो सर्वसामान्य माणूस त्याचं आयुष्य अगदी सुखाचं नाही तरी समाधानाचं कसं तो जगू शकेल हे पाहणं आणि तसं ते करून देणं हे माझ्यापासून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी धर्मादाय आयुक्ताचं, त्यांच्या कार्यालयाचं एक अभिनंदन करतो, ते एवढ्यासाठी करतो. अनेकदा असं होतं की एखाद्याला एखादं पद लाभलं, एखादा अधिकार लाभला की मी बरा आणि माझं कार्यालय बरं एवढ्यापुरतं हे मर्यादित असतं. नाही म्हटलं तर ह्या अशा इमारती आतापर्यंत जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे व्हायला काहीच हरकत नव्हती. नवीन इमारतीचं उद्घाटन लोकार्पण आज होते जालना जिल्हा, आपल्याला सर्वांना माहिती आहे अनेक धर्मादायी संस्था आहेत, अनेक काही केंद्र आहेत, पण ही इमारत कार्यालय तिथे नव्हतं. मग हे कार्यालय आजपर्यंत का झालं नव्हतं? म्हणून मी आपलं अभिनंदन का केलं की जिथे आवश्यकता आहे तिथे सरकारचं लक्ष वेधणं आणि पाठपुरावा करून कामं करून घेणं हे आपल्याला लाभलेल्या पदाचं एक काम आहे. आपण कामं करत असतो ज्याप्रमाणे मी भडंग साहेब आपल्याला खास धन्यवाद देतो की आपण अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत शब्दामध्ये आपल्या या संस्थेचं नेमकं कार्य काय आहे हे अगदी 2-4 ओळींमध्ये सांगितलं आणि मग त्याच्यानंतर काही अपेक्षा सांगितली. अपेक्षा व्यक्त करणं हे आलंच, कारण ह्या अपेक्षा आपल्या वैयक्तिक नसतात. काय तुम्ही आता ज्या अपेक्षा व्यक्त केल्या काय त्याच्यात तुमचं वैयक्तिक? किंवा तरारे साहेबांनी माझ्याकडे आल्यानंतर माझं जे कौतुक केलं आत्ता की त्यांनी त्यांच्या इमारतीचं वर्णन केलं मुंबईतल्या आणि तातडीने मग आपण त्यांना तात्पुरतं दुसऱ्या जागेत आपण एक शिफ्ट केलं. आता शिफ्ट केल्यानंतर हे वर्षानुवर्षे असंच राहिलं, पुन्हा माझ्याकडे कोण आलंच नाही. मला काय वाटतं की यांचा प्रश्न सुटलाय, आता कशाला लक्ष द्या? पण पहिल्या त्या इमारतीची हालत काय होती, स्थिती काय होती, ती लक्षात कोणतरी आणून द्यावी लागते, ते तुम्ही केलं. तो जो सगळा धोका हा ओळखल्यानंतर तातडीने तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण सोय आपण करू शकलो. आता भडंग साहेब आपण जे सांगितलं ते बरोबर आहे की आता कायमस्वरूपी आपलं जे एक मुख्य केंद्रबिंदू असणारं कार्यालय आहे त्याचं नूतनीकरण किंवा पुनर्बांधणी आवश्यक असेल तर पुनर्बांधणी ह्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. कारण शेवटी मुख्यमंत्री म्हणून माझं हेच काम आहे की तुम्ही सगळे कुटुंबीय म्हटल्यानंतर तुम्हाला जर का सुविधा नसतील तर मग तुम्ही कामं कशी करणार? अपेक्षा जशा तुम्ही सरकारकडनं केल्या तसं सरकार म्हणून आता टोपे साहेबांनी काही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत. हे अपेक्षा एकमेकाकडनं व्यक्त करणं म्हणजेच जनतेची सेवा करणं हे सुरळीत व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून उद्देश आहे आज धर्मादाय संस्थांचं महत्त्व मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तसं जर का त्या महत्वाच्या नसत्या तर हा सगळा आपला हा जो काही थाट आहे तो करण्याची काही गरजच नव्हती. वेगळं केंद्र कशाला पाहिजे? या धर्मादाय संस्थांचं आहे ना, होऊ दे ना कुठेतरी. तसं नाहीये, धर्मादाय संस्था या खरोखर काही जण चांगल्या हेतूने करतात, नक्की करतात, आणि मग कठीण प्रसंगी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून का होईना, पण मग मुख्यमंत्री निधी असेल, वैयक्तिक तिथल्या म्हणजे त्या स्थानिक काही केंद्रांची जबाबदारी असेल, या संस्था ह्या घेत असतात. मग त्यांचं काम हे नीट होते की नाही, त्यांच्या कामात कुठला अडथळा तर येत नाही ना, याचं कारण का की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दोन बाजू असतात की एका बाजूला ज्यांना प्रामाणिकपणाने काम करणारी लोक असतात ती असतात आणि दुसऱ्याला की धर्मादाय संस्थेचे काय फायदे घेता येतील का हा सुद्धा बघणार एक नाही म्हटलं तरी टक्का आहे थोडाफार. मग त्यांना अयोग्य कामं करण्यापासून रोखणं आणि योग्य कामं करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं, आधार देणं हे आपल्या या संस्थेचं काम आहे. मग न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय, हा भाग त्याच्यामध्ये आला. आज ही नवी इमारत तिची फिल्म मी बघितली. खरं म्हणजे जसं राजेशजी आज तुम्हाला जसं तुमची थोडी अडचण झाली तिथे उपस्थित राहिला, माझी तर अडचण थोडीशी सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या 1-2-3 महिन्यापूर्वी जी शस्त्रक्रिया झाली त्याच्यानंतर हळूहळू आता मी एक एक पाऊल टाकत टाकत जाहीर कार्यक्रमाला उपस्थिती लावायला लागलेले आहे. जसं काल त्या दरबार हॉलचं नूतनीकरण झालं राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आज या कार्यक्रमाला प्रत्यक्ष येण्याची माझी इच्छा ही नेहमी असतेच,
कारण तेवढं एक जनतेला लोकांना भेटणं होतं, तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष भेटणं होतं. मग तेव्हा कार्यक्रमाच्या अलीकडे पलीकडे आपल्या चर्चा होते, मग त्याच्यामधनं काही अपेक्षा किंवा काही सूचना असतात, त्याच्यावरती बोलणं होतं, मग ती कामं पुढे जातात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यानिमित्ताने होत असतात. तर आज सुद्धा मला प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुमच्याकडे अगदी लक्षच नाही. तुम्ही वेळोवेळी ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या अगदी आवर्जून हक्काने मला सांगत जा, पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. कोविडचा उल्लेख ज्याप्रमाणे आता केला, आणि कोविडच्या काळात काही धर्मादाय संस्थांनी खरंच मोलाची मदत केली आपल्याला. आता ह्या सगळ्या कामाचं कौतुक उच्च न्यायालयाने केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे, परदेशात सुद्धा झालेलं आहे. आता हे कौतुक महाराष्ट्राचं होतंय, माझं काय नाहीये, माझं काय नाहीये, वैयक्तिक माझं कामच नाहीये. अनेकदा मी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लाडके, हे लाड महाराष्ट्र कधी करू शकतो, जेव्हा त्यांच्या कामात एक चांगली शिस्त दिसते, सोपेपणाने आपल्याला न्याय मिळतोय, माझं काम हे सहज होतंय हे दिसतं, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीवरती जनता लाड करते, त्यांचे लाड करते आणि त्याचं कौतुक करते. पण जर मी एकटाच आहे, काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. माझ्यासोबत पूर्ण शासन प्रशासन हे जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत ती कामं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यावेळेला कोविडमध्ये हे आपलं काम हे देशात, मी तर अभिमानाने सांगेन की देशात इतर राज्यांपेक्षा जास्त उजवं ठरलं आणि चांगल्या पद्धतीने आपण ती परिस्थिती हँडल करू शकतो. अनेक ठिकाणी कोविड केंद्र उभारली, चाचणी केंद्र उभारली गेली, त्याच्यामध्ये केवळ सरकारचाच भाग नाही, ह्या धर्मादायी संस्थांचाही सहभाग आहे. हा, आता काही जणांना हे आपलं कौतुक परवडत नाही, मग त्यांच्या पोटात मळमळ होते, मग त्याच्यामध्ये कुठेतरी खणून काढायचं, भ्रष्टाचार काढणार, हे काढणार, काढा काढा, काय काढायचं ते काढा. पण मी एक माझं नक्की समाधान सांगेन की त्यावेळेला जास्तीत जास्त सेवा आपण जनतेला देऊ शकलो, त्यामुळे अनेकांचे प्राण आपण वाचवू शकलो, अनेकांचे प्राण वाचू शकले, आणि ते प्राण, ती जनता ही आरोप करणाऱ्यांच्या पेक्षा टक्केवारीत खूप पटीमध्ये, खूप पटीमध्ये. म्हणून राजेशजी, आपण जे काही काम करता आहात, तुम्ही आरोग्यमंत्री सुद्धा म्हणून पाय रोवून उभे राहिलात तिथे, तुम्ही तर कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन आलात, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात, काय हवं नको ते बघितलं, मग औषधांची सोय सुविधा जोपर्यंत आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत आणखीन संस्थांकडनं कुठली होऊ शकते, हे सगळं तुम्ही बघितलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आरोप करणारे जे आहेत त्यांना काही किंमत देण्याची गरज नाही, त्यांची पोटदुखी आहे, त्यांची मळमळ आहे, त्यांना सुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात काय त्यांची तपासणी करून घ्यायची असेल तर जरूर करू शकतात, सरकारी दराने किंवा अगदी फुकट करून देऊ. कारण इलाज हा करावा करणं हे आपलं कर्तव्य आहे. केवळ विरोधक आहे म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही, तर तो आपण करू शकतो. असो, मला जास्त काय त्यावेळेला त्याबद्दल बोलायचं नाहीये. आज ही नवीन इमारत आणि सगळ्या ज्या काही नवीन गोष्टी आपण करतो आहोत, ती नवीन इमारत बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की हे ही माझ्यासाठी आहे. आपण अनेकदा, जसं कालचं झालं, दरबार हॉलचं नूतनीकरण झालं, अनेक आपल्या कार्यालयाचं नूतनीकरण करतो, केवळ नूतनीकरण करून आपण गप्प बसता कामा नये, तर जसं त्या बिल्डिंगचं एक रूप बदललं तसंच आपल्या वृत्तीत सुद्धा जर काही बदल आवश्यक असेल तर तो केला गेला पाहिजे. मी काही सरकारी इमारतींच्या ज्या वेळेला लोकार्पणाचे कार्यक्रम असतात तेव्हा हेच सांगतो की जनता तिकडे हसतमुख जरी येऊ शकत नसली, कारण त्यांच्यावरती ते अन्याय असतो झालेला, काही तक्रारी असतात, पण इमारतीत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गेल्यानंतर मात्र हसत बाहेर पडली पाहिजे, तर आणि तरच ह्या इमारतीला काही अर्थ. नाहीतर रिकाम्या जागा भरू, त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी त्या जागेवरती बसणारच आहे, जरूर भरा. आपल्याला कारभार आणखीन सुरळीत करण्यासाठी जिथे जिथे ज्या काही गोष्टी लागतील त्या तर आपण करतोच आहोत, मग जागा भरल्या गेल्या नसतील तर जरूर भरा, पण रिकाम्या जागा भरल्यानंतर सुद्धा तिकडी एकदम असे बसणारी लोक समोर आला, कशाला आला माझ्याकडे, काय आला, काय करायचं आता, म्हणजे त्रासिक चेहऱ्याने बसलेला माणूस बसणार असेल तर त्याच्यापेक्षा ती जागा रिकामी राहिलेली बरी, असं माझं मत आहे. त्रासिक चेहऱ्याने असली माणसं तिकडे रिकाम्या जागा भरतोय म्हणजे नुसत्या रिकाम्या जागा भरा असा त्याचा अर्थ असता कामा नाही, तर तिथे छान प्रसन्न व्यक्तिमत्वाची लोकांना आल्यानंतर एक आपलेपण वाटणारा आधार, म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी जर का तुच्छतेने त्याला पेशंटकडे बघितलं तर तो बोलेल की अरे मला जो आहे तेवढा रोग पूर्ण पुरा आहे, आणखीन तुझा नको मला त्रास, तर तसं होता का माने. शासन सुशासन, आता शासन आणि सुशासन मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला म्हणजे काय, तर शासन म्हणजे जी आतापर्यंतची चालत आलेली रीतिरिवाजाची पद्धत आहे की आपल्याकडे येणारा माणूस एकदम तुच्छ आहे, तुच्छ आहे अशा पद्धतीने बघणं, ही जी काही थोडीशी परिभाषा झालेली आहे त्याच्यात बदल हा फार आवश्यक आहे. नवीन इमारती बांधल्या जातील,
नवीन निवासस्थान आहेत, जागा भरल्या जातील, पण एक वातावरण आपल्या राज्याचं प्रसन्न असलं पाहिजे, हक्काचं असं माझा एक ठिकाण आहे. जसं पोलीस स्टेशन मी म्हणतो की तिकडे लोकांना आरोपीला किंवा गुन्हेगाराला यायला भीती वाटलीच पाहिजे, पण तक्रारदाराला एक आधार वाटला पाहिजे की मी पोलीस चौकीत गेलो एवढं जरी नुसतं कळलं तरी माझ्यावरती अन्याय करणारा तो तिथल्या तिथे गळून पडला पाहिजे. तर असं वातावरण निर्माण करणं हे आपलं फार आता महत्वाचं काम आहे. आणि मला खात्री आहे ज्या तळमळीने आपण सगळेजण एकत्र आला आहात आणि ज्या तळमळीने तरारे साहेब आपण सुद्धा, भडंग साहेब आपण सुद्धा जे बोललात त्याच्यावरनं मला खात्री पटलेली आहे की आतापर्यंत जो काही कोणाला काही अनुभव आला असेल तो त्याचा त्याच्यापाशी, पण यापुढे आपल्या या नव्या इमारतीमध्ये येणारा प्रत्येक जण आलेला जरी असमाधानी असेल तरी येऊन जाणारा समाधानाने गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे, हा मला विश्वास आहे. असो, मी माझे कर्तव्य म्हणून प्रत्येक वेळेला बोलत असतो आणि ते केवळ शब्दापुरतं मर्यादित नाही हे आपल्या अनुभवास आलेलं आहे की या पुढे सुद्धा जिथे जिथे तुम्हाला सरकारची मदत लागेल, जी जी मदत लागेल, ती प्रत्येक पावली आपलं सरकार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा एवढीच माझी एक अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.